माझं नाव तुकाराम पाटील, मी करंजे गावचा रहिवासी आहे. प्रामुख्याने बघायचं म्हटलं तर सदाभाऊच्या माध्यमातून एवढं मोठं ग्रामीण रुग्णालय आमच्या गावाला झालं. त्यानंतर छोटे मोठे रस्त्याची कामं बऱ्याचपैकी बरीच झाली. शेरी बळाचा रस्ता झाला, यादव मळ्याचा 25 वर्ष रखडलेला रस्ता त्यांच्या एका ह्याच्यात झाला, तो रस्ता पोलीस प्रोटेक्शनमध्ये झाला. तसेच आता हे विद्यमान आमदार आहेत, याने यांच्या ताब्यात कारखाना होता. आमच्या घरात 2 शेअर्स होते, ते आमच्या शेअर्स कारखाना जर डबकायला आणला निरावतच काढायची वेळ आणल्या, तर ते आमच्या शेअर्साचा काही विषय नाही, शेअर्स बुडलेच. दुसरी गोष्ट, ज्यावेळी संपत्नाना होता त्यावेळी आम्हाला म्हणजे अगदी एकदम कमी दरात साखर मिळत होती, ती ह्यांच्या ताब्यात कारखाना गेल्यानंतर हिने बंदच केली. आणि सुरुवातीला शेअर्स नाना होता त्यावेळी 2000 रुपये मानसी शेअर्स होता, आणि तो 2000 शेअर्स पुरा झालेला नानाने घेतला. त्यानंतर परत हिने एवढेच हे होत नाही म्हणून पुन्हा 5000 रुपये शेअर्स केला. एवढे ते प्रत्येक शेअर्सचा सभासदा पाठीमागे 3000 रुपये वाढाव घेऊन सुद्धा म्हणजे अशी कारखान्याची अवस्था आहे. आज निलावत काढायची वेळ आली. तर विकासाच्या दृष्टीनं जर म्हणलं तर सदाभाऊ कामं करणारा चांगला नेता आहे. कारण कुठलीही संस्था जर टिकवायचं म्हणलं किंवा कुठलाही व्यवसाय करा टिकवायचं म्हणलं तर आता त्यांचा विचार केला तर आज त्यांच्या कितीतरी कॉलेज आहेत, सुतगिरण आहे, आता कारखाना चालू केला आहे. आणि ह्यांच्याकडे म्हणजे दुसऱ्याने तयार केलेला कारखाना सुद्धा ह्याचं म्हणजे टिकवता आला नाही, सांभाळता आला नाही किंवा टिकवता आला नाही. आजच्या दृष्टीनं आपल्याला विकास करणाऱ्या माणसाची गरज आहे आणि ते काम फक्त सदाभाऊ करू शकतो एवढंच मला म्हणायचं आहे. जगू कई.